आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. योग्य मार्गदर्शनामुळे लाटवाडीचे शेतकरी दत्तात्रय भोसले यांचे विक्रमी ऊस उत्पादन. कोष 86032 जातीचा ऊस 38 गुंठ्यात घेतले 95 टनाचे उत्पादन. नमस्कार, महानकारी न्यूज चॅनलच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. कृषी क्रांतीमध्ये आज आपण पाहणार आहोत टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे लाटवाडी येथील शेतकरी श्री दत्तात्रय भोसले यांनी घेतलेल्या उच्चांकी ऊस उत्पादनाची माहिती. शिरोळ तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाचे आगर मानला जातो. तालुक्यातील टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या स्थापनेमुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना ऊस शेतीचे प्रगत तंत्रज्ञान अवगत झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन 100 मेट्रिक टनाच्या पुढे जाण्यासाठी कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शेतीविषयक मार्गदर्शन केले जाते. तसेच ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत अनेक सेवा सुविधा पुरवल्या जातात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात वाढ झाली आहे. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या कृषी क्रांती या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज कृषी क्रांती कार्यक्रमात आपण पाहणार आहोत टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याचे लाटवाडी येथील शेतकरी दत्तात्रय भोसले यांनी आपल्या 38 गुंठ्यामध्ये 86032 या ऊसाचं उच्चांकी असं 95 टन उत्पादन घेतलेलं आहे. सरासरी एकरी जर विचार केला तर ते 100 टनाचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. त्यांना गुरुदत्त कारखान्याच्या शेती विभागाचं मोलाचं मार्गदर्शन लागलं आहे. त्यांना बांधावटी थेट खतं असेल, बियाणे असेल, रोपे असेल, औषधं असेल किंवा थेट अधिकारी येऊन ह्या प्लॉटला त्यांनी व्हिजिट केली आणि व्हिजिट करून त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केल्यामुळं त्यांना 100 टनाच्यावरती उत्पादन मिळालं. आणि हे उत्पादन कसं मिळालं याचा आढावा आपण या आजच्या ह्या भागामध्ये घेणार आहोत. गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली लाटवाडीचे शेतकरी श्री दत्तात्रय भोसले यांनी कोष 86032 या जातीचे 38 गुंठ्यात 95 टनाचे उत्पादन घेतले आहे. माझं नाव दत्तात्रय अण्णा भोसले, आमचं गाव लाटवाडी. आमच्या गावच्या आधीत म्हणजे गट नंबर 60 मध्ये 38 गुंठ माझं ऊसाचा क्षेत्र होतं 86032. ते गुरुदत्त कारखान्यानं तोडून नेलं, त्याचा वजन 95 टन मिळालं मला. आणि सतत लावण केल्यापासून सुरुवातीपर्यंत गुरुदत्त कारखान्याचे शेती मदतनीस सतत 15 दिवसाला व्हिजिट देऊन मला मार्गदर्शन करत होते. गुरुदत्त कारखान्याकडंच संपूर्ण खत घेतो मी आणि फवारणी गुरुदत्त कारखान्याचीच असते आमच्या ऊसाशनी बाकीच्या पिकाशनी. तसंच गुरुदत्त कारखान्यानं आम्हाशनी फार मोलाचं अगदी सहकार्य केलेला. ऊसाचे पीक घेण्यापूर्वी श्री भोसले यांनी टोमॅटोचे पीक घेतले होते, त्यानंतर त्यांनी रोटरच्या सहाय्याने उभी आडवी नांगरट करून मशागत केली. ह्या क्षेत्रामध्ये ऊस पीक लागण करण्यापूर्वी मी टोमॅटोचं पीक घेतलो. पूर्ण टोमॅटोचं पीक घेतल्यानंतर राहिलेला पाचोळा पाला ते रोटरनं बुकणा करून आडवी उभी नांगर करून पुन्हा रोटर मारून पुन्हा त्याला 4.5 फुटाची सरी पाडून मी त्याच्यात लागण करायच्या पूर्वी मी फुलारू पीक घेतलो. आंतरपीक फुलारू लावल्यानंतर लगेच लावण करून फुलारूचं एक आंतरपीक घेऊन लागण त्यातच जोमानं हे झाले. मशागतीनंतर त्यांनी 4.5 फुटाची सरी काढून स्वतः तयार केलेली रोपे लागण केली. 4.5 फूट सरी पाडलो. 4.5 फूट सरी पाडल्यानंतर लावण करताना मी रोप निवडलो, स्वतः रोप तयार केलेलं होतं. स्वतः रोप 4.5 फुटी सरी आणि सरी 3 फूट अंतरावर रोप लावून लावण केल्या. लागणीच्या अगोदर मी बेसन डोस म्हणून गुरुदत्त कारखान्याचं सेंद्रिय खत आणि गंधक बेसन बिनसल असं सुपरफॉस्फेट असं मिळून एकरी जवळजवळ मी 200 किलो बेसन डोस टाकून पुन्हा त्याच्यात
तिरपण घालून हलवून पाणी सोडून वापस आल्याबरोबर मी रोपाची लागण केली. बाळभरणीसाठी श्री भोसले यांनी गुरुदत्तचे त्रिमूर्ती सेंद्रिय खत आणि रासायनिक खते यांची मात्रा दिल्या. ऊस लागणीनंतर 2 महिन्यांनी बाळभरणी केलं. बाळभरणीसाठी लागणारी खतं गुरुदत्त कारखान्याचे त्रिमूर्ती सेंद्रिय खत 1:2 आणि पोटॅश 1, युरिया 1 आणि गंधक सल्फर असं मिळून टाकून बाळभरणी पूर्ण केलं. बाळभरणी केल्यामुळे श्री भोसले यांच्या ऊसाचा फुटवा चांगला राहिल्याने ऊस संख्या नियंत्रित राहण्यास मदत झाली. बाळभरणी केल्यामुळं मला फुटवा जास्ती जे होतोय तो फुटवा नष्ट होऊन मला पाहिजे तेवढाच फुटवा ज्या वेळा आला त्याच वेळा मी बाळभरणी केलं आणि तिथनं मला 1 पाणी 2 पाट पाणी दिलं. तिथनं ड्रिप टाकून पुन्हा मग 3 महिन्यात पूर्ण भरणी केली. ऊस लागणीनंतर 3.5 महिन्यानंतर त्यांनी मोठी भरणी केली. मोठ्या भरणीसाठी त्यांनी गुरुदत्त कारखान्याने दिलेल्या खतांच्या मात्रेप्रमाणे डोस दिला. 3.5 महिन्यानंतर मी मोठी भरणी केलो. मोठी भरणी करायच्या वेळेला मी गुरुदत्त कारखान्याचं शेती निसनांचं म्हणणं घेतलो. त्यांच्या पद्धतीनं सेंद्रिय खत पुन्हा आणि सुपरफॉस्फेट 20 धद्दा आणि सल्फर गंधक असं करून 3 ते 4 क्विंटल टाकून मोठी भरणी केली. बाळभरणीवेळी ऊसाची एकरी संख्या 50 ते 55 हजार इतकी होती, पण मोठ्या भरणीवेळी ती 50 हजार वर येऊन चौथ्या महिन्यात ती 45 ते 46 हजार इतकी राहिली. बाळभरणीनंतर जे फुटवा होता त्याच्यानंतर पक्क्या भरणीला बाळभरणीच्या वेळेला माझा फुटवा जवळजवळ 1:50 ते 55 हजार होता. मोठ्या भरणीला माझा फुटवा 50 हजार वर आला आणि 50 हजार फुटवा तेवढाच राहिला. पुन्हा चौथ्या महिन्यात जे हे केलं आम्ही मेजून संख्या घेतली 20 फुटाची आणि ते बघितलं तर आमचं ऊस कमीत कमी 45 ते 46 हजार संख्या एवढीच होती. ही संख्या मर्यादित ठेवल्या कारणानं ऊस पोसावला मोठा झाला, पेरं लांब सुटलं, बाकीचं मर बीर काय नाही, ते अगदी म्हणजे हेनच झालं. ते मशागत लागवडीसोबतच त्यांनी 3 आळवण्या आणि 3 फवारण्या घेतल्या, त्यामुळे ऊसाची वाढ जाडी चांगली राहिली. मी माझ्या ऊसाला 3 आळवणी आणि 3 फवारणी घेतली. पहिलं अळवणी घेतलो ते लागण रोप लागण केलेल्या 3rd दिवशी अळवणी घेतलो. अळवणी ती पहिली अळवणी झाल्यानंतर 10 दिवसानं अळवणी असं 10 दिवसाचा टप्पा महिन्यात 3 अळवणी मी केलो. अळवणीला रांडे कंपनीवाल्यांचं ते MIGMOL 32 MIGMOL V आणि गुरुदत्तचं आपलं त्रिमूर्ती ते 3 बाटल्या देतात ते असं प्रत्येक डोसला अळवणी केलो. फवारणी गुरुदत्तची जी आहेत ती आणि रांडे कंपनीवाल्यांची असं दोन्ही फवारणी दिली. फवारणी केल्यानंतर फवारणी केल्यावर 2rd ते 3rd दिवशी स्पष्टपणे रानात गेल्यानंतर ऊसच की पाला पोसवायचं, पालाचं रुंदीकरण, जे तांबूस दिसायचं ते काहीच नाही, अगदी सुफेर ऊस एक टाक म्हणजे ऊस दिसतो. ऊसासाठी श्री भोसले यांनी पूर्ण क्षेत्रासाठी ठिबक सिंचनचा वापर केला, तर उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार पाटपाण्याचा वापर केला. मी माझ्या ऊसाला 12 महिने ड्रिपनंच पाणी देतो आणि उन्हाळ्यात 3 महिने पाटपाणी देतो आणि 12 महिने जे पाणी ड्रिपनं देतो त्यावेळेला पूर्ण असं 15 दिवसाला खताचा मात्रा ड्रिपमधूनच देतो. शेवटी ऊस तुटायचा 1 महिना असता असूपर्यंत ड्रिपनं खत मी सोडत राहतो. ठिबक सिंचनचा वापर करण्यापूर्वी मी एकरी 40 ते 45 टन उत्पन्न मिळवत होतो, पण आता ठिबक सिंचनचा वापर केल्याने 100 टनापर्यंत उत्पादन गेले आहे. ड्रिपमुळे मला एक फायदा आहे की याच्यापूर्वी माझी शेती होती की 40 ते 50 टनाच्या पुढे मी कधीच गेलोच नाही. ज्या वेळा मी ड्रिप केलो, ड्रिप केल्यानंतर आज माझा 80च्या आत कधी मी उताराच काढलो नाही. 80 90 95 100 पर्यंत मी आता उतारा गेलेला आहे.
ड्रीपनं खत जातात व्यवस्थित, पाणी व्यवस्थित, आणि ड्रीप नसताना माझं हाही शेती कव्हर होत नव्हती पाण्याला, पण आज सध्या माझी शेती ड्रीप केल्यानंतर माझं पाणी आठवड्यातून 2-3 दिवस शिल्लक राहील. ठिबक सिंचनद्वारे ऊस शेती केल्यास 50% उत्पादन ज्यादा मिळते व जमिनी लागवडी योग्य राहण्यास मदत होते. हा सगळ्यात मोठा फायदा हा आहे. शेतकरी पूर्ण ड्रीपच्या संधानाने जर शेती केलं तर आपल्याला पाण्याचा कमतरताच पडणार नाही आणि हा हे उत्पादनात 50% वाढ मिळणार. आपल्या तालुक्यात फार पाण्याचा मोठा प्रभाव झाल्यामुळे जमिनी बाद व्हा लागल्या आणि ड्रीपच्या संचनातनं जर शेती केलं तर ड्रीपच्या संचनातनं शेती करणाऱ्याची शेती अगदी उत्तम राहणार आणि तिला कधीच बाधा होणार नाही. ही जमीन शार्पड कधी होणार नाही आणि जमिनीचा हे म्हणजे नापिकपणा कधी होणार नाही. जमीन पोसवणार चांगली. गुरुदत्त कारखान्याच्या सहकार्यामुळेच मला हे जास्त उत्पादन घेता येऊ शकले. तसेच ऊस तुटतेवेळी एका ऊसात 40-42 कांड्या तयार झाल्या होत्या. एका ऊसाचे वजन 2.5-2.5 किलो राहिले तर उंची 30 फूट राहिली. ऊस तुटण्यापूर्वी आम्ही बघितलो कांड्या मिळलो तर कांडी 40-42 कांडी होती, जाडी भरपूर होती आणि ऊसाचे वजन 2 किलोपासून 2.5 किलो पर्यंत ऊस एक वजनाला 2.5-2.5 किलो ऊस वजनाला होता. उंची जवळजवळ 30 फुटाच्या पुढं संपूर्ण शुगर्स लिमिटेड टाकेवाडी ह्या कारखान्याला गेल्या. ऊसाचे उत्पादन घेण्यासाठी श्री भोसले यांना कारखान्याच्या त्रिमूर्ती सेंद्रिय खताचा खूप चांगला फायदा झाला, त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत झाली. गुरुदत्त कारखान्याचं जे सेंद्रिय खत आहे ते सेंद्रिय खत जे आता 2-3 व 4 वर्षे वापरतो आम्ही. पूर्वी भेगा पडून घट रान व्हायचं, पण सेंद्रिय खत जे आता 3-4 वर्षे वापरायला त्यानं रान जमीन लई पोसवून अगदी पीक तर काळभोर खायम, अगदी गारवा, अगदी पिकावर जोम चांगला, अशा प्रकारचं सेंद्रिय खत ते सेंद्रिय खत आम्ही सतत वर्षालाच वापरतो. तर गुरुदत्त कारखान्यात जे सेंद्रिय खत वापरलो मला जे रिझल्ट आला आणि माझी जी शेती 40 टनानं वाढून गेली आहे, तसं जर आपल्या तालुक्यातली जर शेतकरी संपूर्ण एक गुरुदत्त कारखान्याचं जर बघून त्यांची जर मदत घेऊन जर केली तर पूर्ण आपल्या तालुक्यातली शेती संपूर्ण 80-90 टनानंच उतारा देणार. गुरुदत्तच्या शेती विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दर 15 दिवसाला माझ्या प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन करत असतात, असे श्री भोसले यांनी सांगितले. मला माझ्या शेतीसाठी गुरुदत्त कारखान्याचे शेती अधिकारी जाधव साहेब आणि ऊस विकास अधिकारी घोरपडे साहेब, चव्हाण साहेब आणि प्रमुख सेंटरचे जालेंद्र साहेब आणि आमच्या सेंटरचे शीतल चौगुले साहेब यांचा खायम 15 दिवसाला व्हिजिट घेऊन 15 दिवसाला त्यांनी मला मदत करून माझं ऊसाचं 100 टनाचं टार्गेट कसं जाईल त्यांनीसुद्धा मला भरपूर मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मी या उत्का आनंद होऊन मी गुरुदत्त कारखाना व सेंटर प्रमुख व शेती अधिकारी यांचा अगदी त्यांचा आभार मानतो. माझे ऊसाचे उत्पादन 40-50 टनापर्यंत असायचे, पण गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनामुळे ते 100 टनापर्यंत गेले. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी गुरुदत्त कारखान्याचे मार्गदर्शन घेऊन आपले उत्पादन वाढवावे, असे आवाहन यावेळी श्री भोसले यांनी केले. मी आता शिरोळ तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की माझा ऊस ज्याला 40-50 टन निघत होता आणि मी आज 80-90-100 गेलो, असं गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात संपूर्ण शेतकरी गुरुदत्त कारखान्याचं मार्गदर्शन घेऊन त्या जे त्यांचं सेंद्रिय खत वगैरे त्यांचं ड्रीप हे सगळी योजना राबवून घेऊन माझा जसं 90 टन ऊस गेला तसं आपल्या तालुक्याचा सर्वांचाच 90च्या पुढं उच्चांकी ऊस पिकवून गुरुदत्त कारखान्याला पाठवून द्यावा. गुरुदत्त कारखान्याचं संपूर्ण बिनव्याजी खतं संपूर्ण घेऊन गुरुदत्त कारखान्याला जास्तीत जास्त उच्चांकी ऊस मिळवून द्यावं, पिकवून लावून द्यावं असं माझी सर्वात शेतकऱ्यांनी विनंती.
श्री भोसले यांनी उच्चांकी ऊस उत्पादन घेण्यासाठी दत्तवाड अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगले मार्गदर्शन लाभले. नमस्ते, माझे नाव जालिंदर उमराव पाटील. मी गुरुदत्त कारखान्यामध्ये ॲग्रिकल्चर म्हणून दत्तवाड सेंटरमध्ये काम पाहत असून आमच्या कारखान्यामार्फत विविध ऊस विकास योजनेअंतर्गत डेमो प्लॅट घेतलेले शेतकरी श्री दत्तात्रय अण्णा भोसले राहणार लाटवाडी 38 गुंठ्यामध्ये 95 टन म्हणजे एकरी 100 मेट्रिक टन उत्पन्न घेतलेले आहे. त्यासाठी आमच्या कारखान्यामार्फत त्यांना वेळोवेळी सहकार्य